राज्यातील महिलांना सरकारकडून एका योजनेचं गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे। मध्य प्रदेश धर्तीवर राज्यातही महिलांसाठी लाडली बहना योजना राबवण्याचा विचार सरकार करू शकतं अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। मध्य प्रदेशात लाडली बहना योजनेमुळे भाजपला निवडणुकीत भरभरून फायदा झाला। या योजनेतून महिलांना दरमहा 1200 रुपये मिळतात, त्यामुळे गरीब गरजू महिलांचा आर्थिक फायदा होतो। ही योजना राज्यात राबवली तर महायुतीलाही निवडणुकीत फायदा होऊ शकतो, त्यामुळे निवडणुकीपूर्वी या योजनेची अंमलबजावणी करण्याचा विचार सुरू असल्याचं सूत्रांकडून कळले। तर ही योजना नेमकी काय आहे पाहूया। मध्य प्रदेशातील शिवराज सिंह चौहान यांनी सुरू केलेली ही लाडली बहन योजना, त्यांनी मध्य प्रदेशात ही योजना राबवली। मध्य प्रदेशात 1,31,00,000 महिलांना दरमहा 1250 रुपये मिळतात आणि यात 21 ते 60 वर्षाच्या महिलांना लाभ मिळतो। वर्षाला 2,50,000 कमी उत्पन्न असलेल्यांना या योजनेचा फायदा होतो। 5 एकरपेक्षा जमीन जास्त असल्यास लाभ मिळत नाही। सह्याद्रीची उंची म्हणजे 24 तास।